आजच्या घडीला मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात दुष्काळ पडलेला आहे. खर तर खेड्यातला दुष्काळ हा फारच भयान असतो. गावात सगळ्यात आधी पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. लांबून डोक्यावर घागरीने पाणी आणावं लागतं. माणसापेक्षाही वाईट परिस्थिती जनावरांची झालेली आहे. शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील गोपाल सदाशिव ढगे या शेतकऱ्याकडे 22 एकर बागायती जमीन आहे. शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. 70 फूट खोल विहीर असूनही त्यात पाणी नाही. सध्या त्यांच्या 22 एकर शेतीमध्ये 3 एकर कांदा लावण्यात आला, परंतु पाणी नसल्यामुळे 60,000 रुपये खर्च लागला, पण तोही निघाला नाही. संपूर्ण कांदा वाया गेला. तसेच कापूस 1 ते 2 क्विंटल, सोयाबीन 1 ते 1.5 क्विंटल, हायब्रिड सुद्धा 1 ते 2 क्विंटल पीक मिळाले. वरचे पीक सुद्धा वाया गेले असे त्यांनी सांगितले. जर माझ्याकडे 22 एकर जमीन असून माझी ही स्थिती झाली, माझी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांची किती बिकट परिस्थिती असतील. म्हणून ते आत्महत्या करीत आहेत. महावाईसाठी फारुख सर, खामगाव. मी कष्टकार असून हे पहा काय परिस्थिती आहे. 3 एकर कांदे याला 60,000 रुपये खर्च येईल. हे आता पाणी नसल्यामुळे हे त्याच्यात सरकारने दुष्काळ जाहीर करून नाही राहिला. जाहीर झाल्यावर बी पराठी तशीच झाली. 1 ते 2 क्विंटल, 1.5 क्विंटल झडती लागून राहिली. सोयाबीनची 2 क्विंटल, 1 क्विंटलची झडती लागून असल्यावर बी तरी बी शेतकरी काही याचं इकडे गंभीर लक्ष देत नाही. ज्वारीची तसं झालाय. सोयाबीनचे तर 1 ते 1.5 क्विंटल लोक जाय. त्याच्यात खर्चही निघून नाही राहिला कष्टकाराचा.